नमस्कार, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण माननीय सर्वोच्च न्यायालय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पॅन इंडिया अवेअरनेस कॅम्पेन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याची सूचना आलेली आहे। माननीय अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री MQSM शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 ऑक्टोबरपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहोत। या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते असं असणार आहे की कायदेविषयक हक्क किंवा कायदेविषयक अधिकार हे प्रत्येकाला कायद्याने दिलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होणं, थोडंसं त्या लोकांपर्यंत पोहोचणं बऱ्याचदा शक्य नसतं किंवा त्या लोकांना न्यायालयापर्यंत येणं शक्य नसतं, आणि हे जे त्यांचे अधिकार आहेत ते त्यांना तात्काळ कसे मिळवून देता येतील त्याच्याबद्दल त्यांना जागरूक करणं, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी ही कॅम्पेन आहे। त्याच्यामध्ये महिला, बालक, तुरुंगातील कैदी, त्यांचे अधिकार, मनोरुग्ण, तृतीयपंथी व्यक्ती, त्याचप्रमाणे इमॉरल ट्रॅफिकच्या ज्या व्हिक्टिम्स आहेत, HIV बाधित आहेत, या सर्वांसाठी त्यांचे अधिकार काय आहेत ते जाणून करून देणं ही बाब आहेच, पण त्यांना जर काही डिफिकल्टीज येत असतील तर त्यांनी कुठे कोणत्या विधी सेवा संस्थांकडे जावं, त्यांना कशी मदत पुरवली जाईल याची माहिती दिली जाणार आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे। याच्यामध्ये विशेष म्हणजे बालकांकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं आहे, कारण त्यांच्या बाबतीत त्यांना विकासाचा हक्क आहे, परंतु हा विकासाचा हक्क केवळ कागदोपत्री राहून चालणार नाही आहे, तर त्यांना ह्या प्रत्यक्ष गोष्टी ज्या विकासासाठी आवश्यक आहेत, म्हणजे शिक्षण म्हणा किंवा त्यांचं तांत्रिक ज्ञान म्हणा, हे सगळं प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यासाठी ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही एक विशेष भाग करण्यात आलेला आहे। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जी ऑब्झर्वेशन होम आहेत तर त्यांना सगळ्या प्रकारची पुस्तकं, कॉम्प्युटर्स, स्टडी टेबल्स, त्याच्यानंतर खेळाचं सगळं साहित्य म्हणजे बॅडमिंटन, क्रिकेट, इथपासून कॅरम वगैरेचं जे साहित्य आहे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत या कॅम्पेनच्या अंतर्गत। म्हणजे त्यांचा विकासासाठी कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। एज्युकेशनल व्हिडिओज जे आहेत म्हणजे पहिलीपासून ते 10वीपर्यंत या बालगृहात मुलं असतात, तर त्यांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उस्मानाबाद यांच्या सौजन्याने त्यांनी आम्हाला मराठी भाषेतून उपलब्ध करून दिलेले जे व्हिडिओज आहेत, एज्युकेशनल मटेरियल आहे, ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतोय आणि या कार्यक्रमादरम्यान त्याचं अंमलबजावणी आम्ही प्रत्यक्ष करणार आहोत। हे झालंय। त्याच्यानंतर लोकांना प्रत्यक्ष गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल याच्यासाठी कॅम्प आयोजित केले जाणार आहेत या दरम्याने। म्हणजे लोकांना आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, गव्हर्नमेंटच्या स्कीम जागच्या जागी देता येतील याच्यासाठी कार्यक्रम असणार आहे ह्याच्यामध्ये। दुसरं एक्झिबिशन असेल ज्यामध्ये कायदेविषयक सेवा कोणत्या कोणत्या दिल्या जातात त्याचं प्रदर्शन आपण चित्ररूपाने आणि माहितीच्या रूपाने ठेवणार आहोत जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये, आणि त्याचं नियोजन चालू आहे, ज्याच्यामुळे लोक त्या ठिकाणी येऊ शकतील आणि आपल्या अधिकार हक्क याच्याबद्दल माहिती करून घेऊ शकतील, अशिक्षित माणसाला सुद्धा संदेश जाईल याची तरतूद केली जाणार आहे। याच्यामध्ये आम्ही आणखीन काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत। आमच्याकडे विधी सेवा प्राधिकरणचे कायदा साथी आहेत, पॅनल लॉयर्स आहेत आणि वकील संघ आहे। वकील संघाने आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांचे विद्वान विधिज्ञ आहेत ते सहभागी होणार आहेत। नव्याने रुजू झालेले विधिज्ञ आहेत ते सुद्धा या कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन आम्हाला लोकांपर्यंत त्यांच्या हक्काचं, अधिकारांचं जाणीव करून देणार आहेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करणार आहेत। ही कॅम्पेन फार मोठी आहे, तळागाळातल्या अगदी आदिवासी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यांच्या न्याय तुमच्या दारी ही जी कन्सेप्ट आहे ती या कॅम्पेनद्वारे, पॅन इंडिया अवेअरनेस कॅम्पेनद्वारे आम्ही साकार करणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस यामध्ये आमचं कोऑर्डिनेशन राहणार आहे। त्यांना आम्ही या अवेअरनेसचे बॅनर्स प्रोव्हाइड करणार आहोत तिथे। दुसरं, पोस्ट ऑफिसेसमध्ये, प्रत्येक पोस्ट ऑफिसेसमध्ये गव्हर्नमेंट आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या दरम्यान कोलॅबोरेशन झालेलं आहे आणि त्या अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला सगळे लिगल अवेअरनेससाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा लिगल एड हवी आहे तिथले फॉर्म्स, ऑनलाईन ॲप्लिकेशन याची सुविधा पोस्टमन मार्फत उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या कॅम्पेनमध्ये, आणि त्याचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल याची आम्ही खात्री देणार आहोत इथून, आणि ते न्याय प्रत्यक्षात कसा मिळेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि याला लोकांनी प्रतिसाद द्यावा। वकील संघाचा आम्हाला प्रतिसाद मिळालेलाच आहे, ते त्यामध्ये सहभाग होत आहे, आता लोकांनी पुढे यायची गरज आहे।
त्याच्यासाठी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही या तुमच्या हक्काचं अधिकारांचं आणि गव्हर्नमेंट योजना ज्या आहेत त्याचा लाभाचा पासून वंचित राहत असाल तर पुढे या. धन्यवाद.